नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात गणपती बाप्पाचा खास असा नैवेद्य, तो म्हणजे उकडीचे मोदक. चला तर मग बघूयात आता याची कृती. उकडीचे मोदक बनवण्याचं जे साहित्य आहे ते दोन टप्प्यांमध्ये बघूयात. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये सारण किंवा आतील स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया. एक वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धी वाटी गुळ, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, एक टीस्पून खसखस, एक टीस्पून साजूक तूप, पाव टीस्पून वेलची पूड. सर्वप्रथम पसरट पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवू. यामध्ये खसखस घालूया. आणि ही खसखस या तुपावर थोडी परतून घेऊ. खसखस घातल्यामुळे मोदकांना अगदी खवंग चव येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काजू बदाम सुद्धा घालू शकता. खसखस परतून झाली, आता यामध्ये ओलं नारळ एक मिनिटासाठी परतून घेऊ. गुळ घालूया. हे सुद्धा मिक्स करू. तुम्ही बघू शकता गुळ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला, पण हे थोडं ओलसर आहे त्यामुळे 3 ते 4 मिनिटांसाठी हे थोडं कोरडं होईपर्यंत आपण परतूया. अगदी खूप सुद्धा कोरडं नको आणि खूप ओलसर सुद्धा नको. स्टफिंग जर जास्त ओलसर असेल तर मोदक शिजताना ते फुटतात आणि गुळाचं पाणी बाहेर येतं. शकता हे अगदी व्यवस्थित आहे, खूप कोरडं सुद्धा नाही आणि अधिक ओलसर सुद्धा नाही. आता आपण गॅस बंद करूया. वेलची पूड घालू, मिक्स करूया. थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मोदकाचं स्टफिंग तयार. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये उकडसाठी काय साहित्य लागते ते बघूया. त्यानंतर उकडसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ किंवा मोदक पिठी. ही मोदक पिठी घरच्या घरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे, तो सुद्धा नक्की बघा. पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून पिठी साखर. पिठी साखर घातल्यामुळे मोदकाला छान चकाकी येते. साधारण अर्धा टीस्पून साजूक तूप आणि हाताला लावण्यासाठी थोडं तेल. या ठिकाणी मी उकड काढण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. लक्षात ठेवायचं आहे की उकड काढण्याकरता नेहमी करता जाड बुळाची व बेताच्या आकाराचीच कढई हवी. म्हणजे उकड जर कमी असेल तर छोटी कढई घ्या. तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये जर कमी उकड केली तर उष्णतेमुळे पाण्याचा अंदाज चुकतो. एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घालूया. मीठ, साखर, तूप घालूया. तुम्ही याऐवजी लोणी किंवा तेल सुद्धा घालू शकता, पण लक्षात ठेवायचं आहे की खूप घालू नका. हे तुपाचं प्रमाण जर अधिक झालं तरी सुद्धा मोदक बरेच वेळा फुटतात. पाण्याला उकडी आली, आता आपण मोदकाचं पीठ घालूया. मिक्स करू. झाकण ठेवून फक्त अर्धा मिनिटासाठी याला वाफ देऊ. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. हे झालंय. आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊ. मध्ये काढली, आता ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पेलेला किंवा एखाद्या फुलपात्राला याप्रमाणे तेल लावून ही मळून घ्यायची आहे. उकळ मळणं हा अगदी महत्वाचा टप्पा आहे. इथे हलगर्जी करू नका, शक्य तेवढी मऊ ही उकळ मळून घ्या. हे हाताने मळणे इतपत कोमट झालं की हाताने अगदी व्यवस्थित भाकरीच्या पिठाप्रमाणे हे मळून घ्या.
उकळ जर खूप कोरडी वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात लावून सुद्धा तुम्ही ही मळू शकता, कारण प्रत्येक तांदळानुसार पाण्याचं प्रमाण थोडं व्हॅरी होऊ शकतं, त्यामुळे तेल पाण्याचा हात लावून ही चांगली मळून घ्या. तुम्ही बघू शकता ही उकळ अगदी व्यवस्थित मळून झाली, ही नीट मळल्या गेली की नाही हे बघण्याची एक ट्रिक आहे. त्यासाठी उकडचा थोडा गोळा घेऊन तो असा बोटावर दाबून बघावा, कडेने जर कापला चिरला नाही म्हणजे उकड अगदी व्यवस्थित मळल्या गेली आहे आणि कोरडी सुद्धा नाही. बघू शकता अगदी लोण्यासारखा मऊ आहे. आता मोदक करायला घेऊ. मोदक करण्यासाठी प्रथम हाताला थोडं तेल लावून यातील मोठ्या पेढ्याच्या आकाराची उकड आपण घेऊया. हातावर ती अगदी व्यवस्थित गोल करून घेऊ. याला सुद्धा थोडं तेल लावून घेऊ. आता आपल्याला याची लाटी करायची आहे, त्यासाठी मधोमध बोट ठेवून काठाने हे पातळ करत न्यायचं आहे. मोदक मध्ये किंचित जाडसर असावा आणि काठाला तो पातळ असावा म्हणजे फुटणार नाही. तुम्ही बघू शकता आपली लाटी किंवा वाटी ही तयार झाली आहे. आता आपण याला फोल्ड करून घेऊ. त्यासाठी बोटांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि ह्या आणि ह्याप्रमाणे अगदी जवळजवळ ह्या घड्या घालायच्या आहेत. हे जे बोट आहे हे आत आणि अंगठा आणि बाजूच्या बोटांनी ह्या घड्या घालायच्या आहे. नवशिक्यांसाठी एक खास टिप की ह्या घड्या घालताना तुमची बोटं नेहमी करता स्वच्छ असावी. उकड मळल्यानंतर जी वाळलेली उकड बोटाला राहते ती चिटकली की हे फाटतात आणि घड्या व्यवस्थित येत नाही. शक्य तितक्या जवळजवळ घड्या घालण्याचा प्रयत्न करा. हे घड्या घालून झालंय. आता ह्यामध्ये सारण भरू. साधारण छोटे दोन लहान चमचे मी यामध्ये घालणार आहे. थोडस दाबून घेऊ. हाताला थोडस तेल लावून हे बंद करायचं आहे. हलकेच अगदी जवळ घ्या. थोडं क्लॉकवाईज आणि थोडं अँटी क्लॉकवाईज फिरवून हे बंद करा. बघू शकता अगदी व्यवस्थित मोदक तयार. आता ह्याच्या कड्या अगदी व्यवस्थित दिसाव्यात म्हणून अशा चमच्याच्या ह्या मागच्या बाजूनी आपण ह्या थोड्या दुरुस्त करून घेऊ. अगदी वरचेवर दाबा, मोदक फुटणार नाही ह्याची दक्षता घ्या.
बघू शकता अगदी सुबक असा मोदक तयार झाला आहे. असे सर्व मोदक मी आता वळून घेते. सर्व मोदक वळून झाले, आता आपण ते वाफवून घेऊ. मोदक वाफवण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यावर ही चाळणी ठेवूया. यामध्ये कॉटनचा कापड ठेवूया. तुमच्याकडे हळदीची किंवा केळीची पानं असेल तर ती घालावी, पण नसतील तर कापड किंवा अगदी बटर पेपर सुद्धा चालतो. त्यानंतर प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून यावर ठेवूया. आपल्याला मोदक वळायला वेळ लागतो, त्यामुळे ते वरच्या बाजूने कोरडे होतात आणि एकदम तुम्ही वाफेवर ठेवले तर ते फुटतात. यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर साधारण 10 मिनिटांसाठी वाफवून घेऊ. साधारण 10 मिनिटांनंतर आपण बघूयात, मोदक अगदी छान वाफवले आणि तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटला नाही. आता आपण गॅस बंद करूया. पाण्याने हात ओला करून हे मोदक उचलून घेऊ. प्रत्येक वेळी पाण्याने हात ओला करा, कारण मोदक खूप गरम आहे. हे बघा, एकही मोदक फुटला नाही. अतिशय सुबक, मऊ व लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार. तुम्ही हे मोदक साजूक तूप घालून सर्व करा. हे अप्रतिम लागतात, तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.